मिशन आयशा एक दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. अविनाश बागवेंवर दाखल झालेला गुन्हा हा भाजप नेत्यांचा नियोजित कट. काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे यांचा भाजपवर आरोप. सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्ड बद्दल दिला महत्वाचा निर्णय. कात्रज कोंडवा रस्त्याच्या 149 कोटीच्या निविदेला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी. आणि 11 वर्षीय पद्मशाली समाजाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचा पुण्यात निषेध मोर्चा. आता बातम्या सविस्तराने. गणेश विसर्जन मिरवणुकीत अविनाश बागवे यांच्यावर दाखल झालेला गुन्हा हा भाजपच्या नेत्यांचा नियोजित कट असल्याचा दावा काँग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी केला आहे. विसर्जन मिरवणुकीत गणपतीच्या मूर्तींची केलेली विटंबना केल्याबाबत नगरसेवक अविनाश बागवे यांच्यावर जो गुन्हा दाखल करण्यात आलाय तो भाजपच्या नेत्याचा पूर्वनियोजित कट असून काँग्रेसच्या नेत्यांना बदनाम करण्याचं यामागचं कारस्थान असल्याचा दावा काँग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी केलाय. तुषार पाटील नावाचा जो भाजपच्या नगरसेवकाचा पती आहे तो काशीवाडीतनं छोट्या छोट्या गल्ल्यातनं तो मिरवणूक काढत असतो विसर्जनाची, गणपती विसर्जनाची. आणि चम्मच्या दर्गा चौकात आला तर त्या ठिकाणी बाई वाड्यावरती या आणि त्या चौकामध्ये आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं घर आहे. सुरेखा पाटील नावाची जी सुरेखा खंडारे नावाची जी आमची कार्यकर्ती तिचं ती झोपडपट्टी सुरक्षा आमची प्रमुख आहे. तिच्या घरासमोर ते रथ उभा करायचा आणि बाई वाड्यावरती या सुरेखा अशा नावाने ते तिथं ते अश्लील गाणे लावून त्या ठिकाणी चितवणीखोर वक्तव्य करून भांडणं लावायचा प्रकार त्यांनी 3-4 वर्षापासून केला आहे. तशी नोंद खडक परिषदला आहे. ह्या वेळेला तर विसर्जनाच्या 4 दिवस अगोदर अविनाश बागवेच्या बद्दल अत्यंत खालच्या दराची भाषा असलेली, त्याला जीवे मारण्याची भाषा असलेली, जातीवादी भाषा असलेली एक क्लिप त्यांनी संपूर्ण वार्डामध्ये व्हायरल करून टाकली. ती क्लिप आम्ही पोलिसांना दाखवली की अशा तऱ्हेची ही क्लिप सपूत गेल्यामुळे सर्व युवकांमध्ये एक प्रकारची प्रचंड नाराजी आहे आणि हे एक भांडण्याचं मूळ कारण ठरणार आहे. तुम्ही पोलीस बंदोबस्त द्या उद्या असं सांगितलं असताना त्याची सुरेखा खंडाळ्याने कंप्लेंट पण दिली असताना पोलिसांनी म्हणावं तशी ते दखल घेतली नाहीये. काशीवाडी परिसरात झालेल्या या दंग्यामध्ये नगरसेविका अर्चना पाटील यांची पती तुषार पाटील यांनी अविनाश बागवे यांच्या कार्यालयापुढे बिभत्स नृत्य करत भांडणे करण्यास उद्युक्त केलं. गेल्या 3 ते 4 वर्षापासून काशीवाडी परिसरात तुषार पाटील असं कारस्थान करत असल्याचं बागवे यांनी यावेळी स्पष्ट केलंय. दरम्यान दुपारी 3 नंतर अविनाश बागवे यांना जामीन मिळालाय. सर्वोच्च न्यायालयाने आज आधार कार्ड बद्दल महत्वाचा निर्णय दिलाय. आधार कार्ड वैध असल्याचा निकाल न्यायालयाने दिलाय. केंद्र सरकारनं कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य केलं होतं, मात्र यामुळे नागरिकांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन होत असल्याचा आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यावर आज सर्वोच्च न्यायालयानं महत्वपूर्ण निकाल दिलाय. यापुढे आधार कार्ड कोणत्या कामांसाठी अनिवार्य असेल आणि नसेल याबद्दल न्यायालयानं भाष्य केलंय. आधार कार्ड कुठे आवश्यक आहे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पॅन कार्ड तयार करण्यासाठी आधार कार्ड गरजेचं आहे. आय कार्ड भरण्यासाठी आवश्यक आहे. तसेच सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सुद्धा आधार कार्ड गरजेचं आहे. सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानासाठी आधार कार्ड गरजेचं आहे. मोबाईल सिमसाठी आधार कार्ड गरजेचं नाही. त्याचबरोबर बँक खात्यासाठी सुद्धा आधारची आता गरज नाहीये. शाळा असतील, महाविद्यालय असतील, प्रवेशासाठी आधार कार्डची आता गरज नाहीये. CBSE, NEET, UGC परीक्षांसाठी सुद्धा आता आधार गरजेचं नाहीये. 14 वर्षाखालील मुलांकडे आधार नसल्यास त्यांना केंद्र आणि सरकारच्या योजनांचा लाभ मिळेल. त्यांना योजनांच्या लाभापासून वंचित ठेवता येणार नाही. आता खाजगी कंपन्या सुद्धा आधार कार्ड मागू शकत नाहीयेत. अनेक वर्षापासून चर्चेचा विषय ठरलेल्या कात्रज कोंडव्या रस्त्याच्या सुमारे 149 कोटीच्या निविदेला स्थायी समितीच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली आहे. त्याबाबत आज आमची स्थायी समितीमध्ये चर्चा झाली. आयुक्तांनी सांगितले की सर्वांशी जागा मालकांशी चर्चा चालू आहे आणि जी 40% जागा येणं बाकी आहे ती 40% जागा देखील येत्या 2 महिन्यामध्ये अक्वायर करणार आहे आणि सर्वांना FSI TDR किंवा जो मोबदला देणे अनुज्ञा आहे तो सर्व मोबदला त्या नागरिकांना देण्यात येणार आहे. अहमदनगर येथे घडलेल्या 11 वर्षीय पद्मशाली समाजाच्या चिमुकलीवर झालेल्या निर्घृण अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघम आणि संपूर्ण पद्मशाली समाजाच्या वतीने निषेध मूक मोर्चा काढण्यात आला आहे. हा मोर्चा भवानीपेठेतील कामगार मैदानीतून नानापेठ, पॉवर हाऊस, समर्थ पोलीस स्टेशन, ससून कर्मचारी क्वार्टर्स मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला आहे.
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या या निवेदनात काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या. त्यात प्रमुख म्हणजे पीडित कुटुंब आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळे पीडित कुटुंबावर दबाव येऊ नये यासाठी त्यांना पोलीस संरक्षण द्यावं, आरोपीस मदत करणाऱ्यांना सह आरोपी करावं, सदर खटला द्रुतगती न्यायालयात चालवावा, पीडित मुलीच्या कुटुंबाला तातडीची 25 लाख रुपये मदत द्यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. अहमदनगरमध्ये 11 वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज पुण्यात भव्य असा मूक मोर्चा काढण्यात आलेला आहे. हा मूक मोर्चा कामगार मैदानीतून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहेत. आपण पाहू शकता किती भव्य असा हा मूक मोर्चा आहे. काही या मूक मोर्चात सहभागी झालेल्या महिला आहेत. या मूक मोर्चात लोकप्रतिनिधी सुद्धा सहभागी झालेले आहेत स्थानिक. या मूक मोर्चात तू सहभागी झाली आहेस, काय सांगशील? अहमदनगरमध्ये ज्या मुलींवर एक 11 वर्षाच्या मुलीवर एक डिस्गस्टिंग अत्याचार झाला आहे, तर हे दिस इज व्हेरी एम्बॅरेस्ड थिंग टू आर सोसायटी. सो वी आर फायटिंग फॉर हर टू गेट जस्टिस फॉर हर अँड वी विल फाईट टिल शी विल गेट द जस्टिस. आपण पाहू शकता की किती तीव्र अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत, तुम्ही काय सांगाल? नगरमध्ये आमच्या समाजातला एक लहान मुलीवर अत्याचार झाला, त्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करण्याकरता मूक मोर्चा आता काढलेला आहे. त्याला आमच्या पुण्यामध्ये आमच्या समाजातर्फे आणि इतर समाजातर्फे देखील फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे आणि आम्हाला त्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा मिळावी याच्यासाठीच आम्ही प्रयत्न करीत आहोत. या मूक मोर्चात आता किती लोक सहभागी झाले? या ह्याच्यामध्ये जवळजवळ 60-70 हजार लोक जमा झालेले आहेत. आपण पाहू शकता या मूक मोर्चात लोकप्रतिनिधी सुद्धा सहभागी झालेले आहेत. आपण पाहू शकता सर, एकूणच ही जी घटना आहे तर ती घटना अतिशय निषेधार्ह आहेच आहे. तुम्ही या मूक मोर्चात सहभागी झालात? नाही, मुळात अहमदनगरमध्ये घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आहे. एका मुलीवरती अत्याचार होत असून समाज जागा झाला आणि समाजाची अशी मागणी आहे. पद्मशाली समाजाच्या मुलीच्यावरती अत्याचार झाले त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि केंद्र सरकारने या संदर्भात अधिक कडक कायदा करून या अशा नराधर्मांना कुठल्याही प्रकारचं नॉन बेलेबल ॲक्ट लागू करून त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी. पद्मशाली समाजाच्या ज्या 11 वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार झालेला आहे, ही खरंच ही घटना फार निंदनीय आहे. या घटनेच्या माध्यमातून पद्मशाली संघाने जो हा समाजाने जो निषेध मोर्चा काढलेला आहे, याच्यात महिलांची लोकसंख्या ही प्रचंड आहे, पुरुषांची लोकसंख्या प्रचंड आहे. ह्या घटना घडू नयेत म्हणून कायदा खरंच फाशीचाच असावा अशी सगळ्यांची भूमिका आहे या बाबतीमध्ये. म्हणून इथं सर्वजण निस्वार्थी भावनेने सर्व जाती धर्माची पंथाची लोक ह्या मूक मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. धन्यवाद. आपण पाहू शकता की अतिशय मूक मोर्चा, आपण पाहू शकता की महिलांची लक्षणीय अशी संख्या आहे आणि या मूक मोर्चात आपण पाहू शकता अतिशय महिला अग्रस्थानी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूणच काय तर आपण पाहू शकता की हा जो मूक मोर्चा आहे तर मुलींवर होणारे जे अत्याचार आहेत थांबले पाहिजेत अशी मागणी सुद्धा वारंवार केली जाते. कॅमेरामन रोहित वनकटेसह मिशन आहे दिनमान न्यूज पुणे. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी अडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची अडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एका छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइसमध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटॉलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. इंडिया से आए भरे भरे दाने वाले सोने जैसे गेहूं से बना
पिकॉक आटा। ये 100% होल व्हीट से बना चक्की का ताजा आटा है जिसमें मैदे की कोई मिलावट नहीं है, इसीलिए आपको मिलता है गेहूं की रोटी का असली स्वाद और मजा। निर्माता अल आदिल ट्रेडिंग कंपनी और फ्लोर मिल्स बार दुबई अबू धाबी और शारजा। स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस। हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट। प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत। म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा। प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने। प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट। असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने। पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पुणेरी पलटण खेळाडू आणि व्यवस्थापकांच्या हस्ते आज विवो प्रो कबड्डी सीझन 6 अनावरण करण्यात आले। यावेळी सीझन 6 मधील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संघामधील खेळाडू गिरीश एनार्कची सीझन 6 कप्तानपदी निवड करण्यात आली आहे। पुणेरी पलटण हा विवो प्रो कबड्डी लीगमध्ये सातत्याने सहभागी होणारा संघ असून गेल्या 3 सीझनमध्ये आघाडीचा 4 संघामध्ये राहिलाय। यावर्षी संघामध्ये अनुभवी तसेच तरुण तरबेज खेळाडूंचा सहभाग आहे। विवो प्रो कबड्डी सीझन 6 येत्या 7 ऑक्टोबरपासून सुरू होत असून पुणेरी पलटणची पहिली स्पर्धा चेन्नईमध्ये युमंबा विरुद्ध होणार आहे। या स्पर्धेच्या तयारीविषयी विशेष परिश्रम घेतल्याचं गिरीश एनार्क यांनी सांगितलंय। आम्हाला दरवर्षी कोच असतात, यावर्षी आम्हाला ह्या कोच सरांकडनं वेगळ्या काहीतरी टेक्निक शिकायला मिळत आहेत। त्यातच आम्ही खूप अभ्यास करून वेगवेगळे टेक्निक, मॅचवरती कसं कॉन्सन्ट्रेशन करायचं, कसं स्टडी करायचं, मॅच कशी स्टडी ठेवायची, कशी हँडल करायची, प्लेअरला कसं खेळवायचं, डिफेंडर असो किंवा रेडर असो, त्यावरच आम्ही स्टडी करत आहे आणि त्याच्यावरच आमचा सध्या जोर चालू आहे। वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी राबवण्यात आलेला मेट्रोचा प्रकल्प हा वाहतूक कोणी करणार आणि खर्चिक आहे, त्याला LRT हा उत्तम असा स्वस्त आणि मस्त पर्याय आहे असं मत ग्रीन थंबचे अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील यांनी व्यक्त केलंय। पुणे शहरात सध्या राबवण्यात येत असलेला मेट्रो प्रकल्प हा कोट्यवधी रुपये खर्च करणार आहे। तसेच या मेट्रोमुळे वाहतुकीचा प्रश्न सुटण्याऐवजी अधिक बिकट होऊ लागलाय, त्याला उत्तम असा पर्याय LRT हा आहे। हा कमी खर्चिक आणि अवघ्या काही महिन्यात पूर्ण होणार आहे। यासाठी मोठा कॅनॉल ते खडकवासलापासून थिऊरपर्यंत LRT टाकण्यात यावी अशी मागणी ग्रीन थंबचे सुरेश पाटील यांनी केली आहे। मात्र त्याला शासन दरबारी काहीच प्रतिसाद दिला नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। आज एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करून चांगले जे रस्ते आहेत ते फोडून त्याच्यावरती मोठे मोठे कॉलम्स टाकून त्याच्यावरती मेट्रो टाकली जाते आणि ती सुद्धा पुण्यातल्या जर आपण घ्यायचं म्हटलं तर ती वनाजपासून खराडीपर्यंत रामवाडीच्या मार्गाने जाते, पण त्याच्यापेक्षा 3/4 पूर्ण इकडं आहे आणि ही जरी कम्प्लीट झाली आणि पुढचे 5-7 वर्षापर्यंत बाकीच्यांनी करायचं काय? आणि तुम्ही अंडरग्राऊंड परत काही ठिकाणी म्हणताय, अंडरग्राऊंड म्हणजे हा आणखीन तादांत मूर्खपणा आहे, कारण तुम्ही 1,000 कोटी म्हणताय पण तेथे जातील 10-12-15,000 कोटी जातील। सोशल मीडियावर व्हायरल झालेले डब्बू अंकल आणि त्यांचा गोविंदा स्टाईल डान्स तुम्हीही पाहिला असेल, आम्ही सुद्धा पाहिलाय। आता सोशल मीडियावर एक वयस्कर आजी DJ वर नाचताना पाहायला मिळतात, एखाद्या तरुण मुलीलाही लाजवेल असा तुफान डान्स आजी DJ वर करतात। पाहूयात आजीचा हा डान्स। भारत आणि पाकिस्तान मधल्या संबंधात कटुता निर्माण झालेली असली तरी फजली आंब्याच्या निमित्ताने भारतीय पाकिस्तानचा गोडवा चाखतायत। काही दिवसांपूर्वी हा आंबा पिंपरी चिंचवड मध्ये दाखल झालाय आणि तो ग्राहकांच्या पसंतीलाही उतरलाय। फजली आंबा ऐन पावसाळ्यात पिंपरी चिंचवडच्या बाजारात अवतरलेला हा आंबा पाकिस्तानातून आलाय। पाकिस्तानच्या सिंध प्रांतात हा आंबा बहरतो। जेव्हा भारतातील आंब्याचा मोसम संपतो तेव्हा पाकिस्तानचा हा फजली चाखण्यासाठी तयार असतो। त्यानुसार हा आंबा पाकिस्तानातनं देश विदेशात निर्यात केला जातोय। भारतीयांच्या नशिबी सुद्धा तो आलाय। हा आंबा पाकिस्तानहून आलेला आहे, सिंध प्रांतामधील आंबा आहे। ॲक्च्युली हा महाराष्ट्रामध्ये आंबा येत नाही, पण सध्या ग्राहकांची प्रचंड मागणी असल्यामुळे हा महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आला होता आंबा। तर ग्राहकांची मागणी असल्यामुळे आम्ही आंबा खरेदी केला। आंबा खरेदी केल्यामुळे ग्राहकांची मग प्रचंड मागणी आहे। 300 ते 500 रुपये किलोपर्यंत हा आंबा ग्राहक पसंतीने आवडीने खातात।
स्वातंत्र्यापूर्वी भारत पाकिस्तान एकच होतं, आता ते वेगळे झाले असले तरी माती मात्र तीच आहे, त्यामुळं आंब्यांचा स्वाद वेगळा नाहीच आहे आणि तो चाखायला सुद्धा हरकत नसावी असं म्हणतच ग्राहकांनी फजलीला पसंती दिली आहे. भारत पाकिस्तानमधले राजकीय समीकरण सर्वश्रुत आहेतच, इतकंच काय तर खेळाच्या मैदानातही दोन्ही देशांच्या खेळाडूंप्रमाणेच प्रेक्षकांमध्येही जंग पाहायला मिळते. फजली आंबा मात्र याला अपवाद ठरलाय. या आंब्याचा जसा गोडवा आहे तसाच तो पाकिस्तानी विचारातही रुजावा इतकंच. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. गणेशोत्सवादरम्यान शहरातील प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद असले तरी रात्र बससेवेच्या माध्यमातून मिळालेल्या उत्पन्नामुळे आणि महापालिका हद्देबाहेरून शहरात आलेल्या गणेशभक्तांमुळे पीएमपीला आधार मिळालाय. त्यामुळेच पीएमपीचे सरासरी उत्पन्न कायम राहिलंय. पीएमपीला रात्र सेवेतून 7 दिवसात 60 लाख रुपयांचं अतिरिक्त उत्पन्न मिळालंय. शिवाजी रस्त्यावरून पीएमपी बसच्या दररोज 1500 ते 2000 फेऱ्या होतात, मात्र गणेशोत्सवात या रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. परिणामी कात्रज, धनकवडी, बिब्बेवाडी, अप्पर इंदिरानगर, सहकारनगर, पद्मावती, स्वारगेट, पिंपळे, नीलक, खडकी आदी मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. तसेच मध्यभागातील अनेक रस्ते बंद होते तर काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती, त्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि कष्टकऱ्यांचे हाल झालेत. मात्र नाशिक फाटा, तळेगाव दाभाडे, तळेगाव ढमढेरे, राजगुरुनगर, मावळ, घोटावडे, भुगाव, मुळशी, निगडी, सासवड आदी भागांमधनं गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्यामुळे पीएमपीला चांगलं उत्पन्न मिळालं आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पोलिसांची संवेदनशीलता सध्या चर्चेचा विषय बनली आहे. हिंजवडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत 25 वर्षीय संगणक अभियंता तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान तक्रारदार युवतीला हिंजवडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने 4 तास बसवून ठेवून तक्रार नोंदवून न घेण्याचा प्रकार समोर आलाय. संगणक अभियंता तरुणी ही गेल्या 3 वर्षांपासून हिंजवडी परिसरातील हॉस्टेलमध्ये राहते. 9 सप्टेंबर रोजी तरुणी पहाटे 4:45 सुमारास कपडे वाळत घालण्यासाठी तळमजल्यावर गेली असता अचानक पाठीमागून आलेल्या अनोळखी तरुणाने तरुणीचा विनयभंग केला. तरुणीने आरडाओरडा केल्याने अज्ञात तरुण हा पळून गेला. या घटनेचं CCTV पाहिलं असता त्यात अज्ञात तरुण हा या अगोदर देखील हॉस्टेलच्या बाहेर टेहाळणी करत असल्याचं तरुणीने फिर्यादीत म्हटलंय. तरुणी हिंजवडी पोलिसात तक्रार देण्यासाठी गेली असता त्यावेळी तरुणीला वरिष्ठ अधिकाऱ्याने 4 तास बसवून ठेवलं. तरुणी कंटाळून तक्रार न देताच निघून गेली. त्यानंतर तरुणीने वकिलामार्फत पोलीस आयुक्तांना नोटीस पाठवली आणि पोलीस तक्रार घेत नसल्याचं सांगितलं. यावेळी हा सर्व प्रकार समोर आलाय. या प्रकरणी संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात आली असून त्या अधिकाऱ्याची कंट्रोल रूम मध्ये बदली करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी दिली आहे. शेजारच्या बिल्डिंगचे फुटेज काढलं, तिथं एक किराणा दुकानदार सांगणार हे नेहमी येतो माझ्याकडे आयडेंटिफाईड. मग त्यांनी पोलिसला फोन केला, पोलीस करतात ठीक आहे करू. मग पुढच्या दिवशी तो दिसला यांना, मग त्यांनी त्वरित पोलिसला फोन केला. मग बोलला की आता दिसत माझ्या समोर आहे. मग पोलीस कोणीतरी सांगितलं त्यांचं पाठलाग करा. ते पाठलाग केलं गेलं गेलं कितपर्यंत ते गेले. त्यानंतर पोलीस स्टेशनला गेले, कंप्लेंट 4 तास बसवलं, कंप्लेंट घेतलेलं नाही. ट्रस्ट पासचं काहीतरी लिहून घेतलं, त्यांना पण सांगितलं गेलं तुम्ही असा नका करू तसा नका करू, तुमच्यावरती होणार, तुम्ही लग्नाच्या नंतर परत कंप्लेंट करून येणार काय, काय प्रकार आहे. नंतर उलट हॉस्टेल चालवणार मंडळीवरती काहीतरी करून त्यानंतर हरास केले गेले. त्याचे डिटेल नंतर सांगतो. मग त्यावेळेस घडलं काय की वारंवार कधीतरी म्हणजे जेव्हा चान्स भेटला ते तिथे जात होते काय असं पण शक्य आहे. म्हणून आता त्यांनी नाव घेतलं, जेवढं नाव घेतलं ते आम्ही चौकशी करतोय. त्यांना पण आम्ही चौकशी करतोय की अजून कोणी होतंय काय. नुसतं मुलीवरती अवलंबून नसतात ते पण बघतोय. म्हणजे जास्तीत जास्त पूर्ण पिक्चर क्लिअर व्हावा या दृष्टीने चालू आहे. सेन्सिटिव्ह पद्धतीने आणि DCP महिला DCP आहेत त्या स्वतः करतात. दरम्यान पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाकडे लक्ष दिल्याने हिंजवडी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढतच चालले. पेट्रोलनं 90 तर डिझेल 80 आसपास गेले, त्यामुळे सामान्य लोकांचे आतोनात हाल होत आहेत. या पेट्रोल दरवाढीचा लोक जनशक्ती पार्टीकडनं कमळाचे फूल देऊन निषेध व्यक्त करण्यात आलाय. सततच्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. राज्यासह देशभरात दररोज इंधनाचे दर वाढत आहेत, त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटी लागली आहे. डिझेलच्या किमतीत वाढ झाल्यानं मालवाहतुकीचा खर्च वाढलाय, त्यामुळे भाजीपाल्यांसह सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. आज लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने वाहन चालकांना कमळाचे फूल देऊन भाजप सरकारचा निषेध करण्यात आलाय. तसेच एक ही भूल कमल का फूल अशी घोषणा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिली आहे. की आत्ता जी इंधन वाढ ज्या पद्धतीने होत राहिलेली गेल्या वर्षभरामध्ये
या इंधनवाढीचा परिणाम सामान्य नागरिकांच्यावर या देशातल्या होत आहे. सामान्य माणसाला महागाईने त्रस्त केलेलं आहे आणि असं त्रस्त झाल्यानंतर अशा पद्धतीने जर इंधनवाढ होत राहिली तर सर्वसामान्य माणसांना जगणं अशक्य होऊन जाईल. त्याचा निषेध करण्यासाठी लोक जनशक्ती पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशचा सरचिटणीस लोक जनशक्ती पार्टी पुणे शहर याच्या वतीनं आम्ही सरकारचा निषेध करीत आहोत. कित्येक अनेक दिवस झाले पूर्णपणे महागाई वाढलेली आहे. पेट्रोलचे दर गगनाला भिडलेले आहेत, 90 पुढे दर गेलेले आहेत. तर आमची एकच विनंती आहे, त्वरित दर मागे घेण्यात यावेत, महागाई कमी करावी. सर्वसामान्य लोकांचं जगणं असह्य झालेलं आहे. पूर्ण ह्या इंधनवाढीच्या मुळं पूर्ण बाजारभाव वाढणार आहेत, धान्याचे वाढणार आहेत, सगळे वाढणार आहेत. वाहतूक दळणवळण यंत्रणा हे पूर्ण वाढणार आहे. हे सरकारने लक्षात घेऊन त्वरित इंधन दर मागे घेण्यात यावं, महागाई कमी करण्यात यावी. शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यानच्या 5 किलोमीटरच्या भुयारी मार्गाच्या कामात बाधित होणाऱ्या सर्वांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासाठी महामेट्रो कंपनी संबंधितांशी चर्चा करत आहे. शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या बरोबर खाली मेट्रोचे पहिले भुयारी स्थानक होणार असल्याने एसटी स्थानक तिथून संगमवाडी किंवा नजीकच्या अन्य ठिकाणी हलवण्यात येणार आहे. एसटी महामंडळाने त्याला मान्यता सुद्धा दिली असून महामेट्रो त्यांना पुन्हा त्यांच्या जागेवर स्थानकाची उभारणी करून देणार आहे. मेट्रोच्या भुयारी मार्गाचे मुख्य प्रकल्प अभियंता प्रमोद आहुजा यांनी ही माहिती दिली आहे. भुयारी मार्गाची निविदा प्रसिद्ध झाली आहे, येत्या महिन्याभरात त्याला अंतिम स्वरूप मिळेल. कंपनी निश्चित झाली की यंत्रसामुग्री वगैरेची तयारी करण्यासाठी त्यांना साधारण 2 महिने लागतील. त्यानंतर डिसेंबर अखेरपर्यंत भुयारी मार्गाचं काम सुरू होईल. ते स्वारगेटपर्यंत पूर्ण होण्यासाठी 3 वर्षाचा कालावधी लागणार आहे. रोज साधारण 4 ते 5 मीटर काम होणं अपेक्षित आहे. एकूण 4 यंत्रे काम करतील, 2 शिवाजीनगरपासून आणि 2 स्वारगेटपासून. हे मुख्य काम सुरू करण्याआधी करावे लागणारे शाफ्टचे काम सुरू झाले आहे आणि ते सुद्धा लवकर पूर्ण होणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे. पुण्यातील कॉस्मॉस बँकेवरील सायबर दरोड्याची मिनी पुनरावृत्ती पिंपरी चिंचवडमध्ये झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगतापांचे सख्खे धाकटे बंधू माजी नगरसेवक शंकरराव जगताप यांना सायबर चोराने 4.25 लाख रुपयांचा ऑनलाईन पद्धतीने गंडा घातलाय. त्यांचं क्रेडिट कार्ड हॅक करून 4.25 लाख रुपयांचं परकीय चलन त्याद्वारे काढण्यात आलंय. ऑनलाईन फसवणुकीच्या या प्रकाराबाबत शंकरराव पांडुरंग जगताप यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांनी सायबर ॲक्टनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मला संध्याकाळी मला मेसेज आला की अमेरिकन एक्सप्रेस कार्ड आहे माझं प्लॅटिनियम, त्या माझा रजिस्टर्ड नंबर 9857111 रजिस्टर्ड नंबरवर मला मेसेज आला की 5626.26 USD हे ट्रॅव्हल रिझर्वेशनच्या नावानं क्रेडिट झालेले आहेत. तर मी त्वरित अमेरिकन एक्सप्रेस कस्टमर केअरशी संपर्क साधला आणि मग 22 तारखेला त्यांनी 21 तारखेला त्यांनी मला रेफरन्स नंबर दिला, कंप्लेंट रेफरन्स नंबर, तो जो आहे 18226 15 49 20 असा हा रेफरन्स नंबर त्यांचा कस्टमर केअरने मला दिला. त्याच्यानंतर ते मला म्हटले की 3 दिवसामध्ये तुमचे पैसे परत तुमच्या अकाउंटला रिवर्ट होतील, म्हणजे डेबिट होतील. आणि त्याच्यानंतर काल रात्री त्यांचा फोन आला कस्टमर केअरचा की तुम्ही एक तुमच्या लोकल पोलीस स्टेशनला एक कंप्लेंट करून ठेवा. तर मग तिथे मी सांगवी पोलीस स्टेशनला FIR क्रमांक 0453 माझी कंप्लेंट तिथे मी नोंदवलेली आहे. या फसवणुकीत ज्या अर्थी डॉलरमध्ये ही फसवणूक करण्यात आली आहे त्या अर्थी ती परदेशात झाली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे, त्यामुळे त्याची उकल लगेच होण्याची शक्यता कमी दिसत आहे. दुसरीकडे या वाढत्या सायबर गुन्ह्यांनी पोलीस मात्र त्रस्त झाले आहेत. त्याचं ट्रान्झॅक्शन ज्या पद्धतीने झालेलं आहे त्याप्रमाणे त्यांनी संबंधित कस्टमर केअरशी संपर्क साधला, त्यानंतर त्यांच्या हे बाबी लक्षात आल्या आणि hotel.com या इकडे हे पैसे वर्ग झाल्याचं लक्षात आल्यामुळं ते पोलीस स्टेशनला काल आले आणि त्यानुसार आम्ही हा सांगवी पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल केलेला आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. नियोजित कट, काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे यांचा भाजपवर आरोप. सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्ड बद्दल दिला महत्त्वाचा निर्णय. कात्रज कोंडवा रस्त्याच्या 149 कोटीच्या निविदेला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी. आणि 11 वर्षीय पद्मशाली समाजाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचा पुण्यात निषेध मोर्चा. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.